डोंबिवलीत अनैतिक प्रेमसंबंधातून एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचत आपल्या पतीची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे पतीच्या हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह त्या दगडाला बांधून विहिरीत फेकत पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मिसिंग तक्रार देखील दाखल केली. मात्र 4 दिवसांनी मृतदेह विहिरीवरती तरंगत असलेला मिळून आल्यानंतर पोलिसांनी तपास करत पत्नी व तिच्या बॉयफ्रेंडला खाकी दाखवत विचारपूस सुरू केली. खाकी दाखवताच 2 अल्पवयीन मित्रांच्या मदतीने 20 तारखेला पती कामावरून परतत असताना त्याचे अपहरण करून त्याला जंगलात नेत त्याच्यावर चाकूने वार करत व नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा दाबून हत्या केली व पुरावे नष्ट करण्यासाठी रात्री 1:30 च्या सुमारास त्याचा मृतदेह डोंबिवली आडिवली गाव गणेश राधाकृष्ण मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या एका विहिरीजवळ नेत त्याचा मृतदेह दगडांनी बांधून विहिरीत फेकला आणि त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात जात मिसिंग तक्रार दाखल केल्याची कबुली दिली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी आज दिनांक 29 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रीता चंद्रप्रकाश लोवंशी व तिचा प्रियकर सुमित राजेश विश्वकर्मा या दोघांना बेड्या ठोकत पुढील तपास सुरू केला आहे. आज एक पहिला गुन्हा जो आहे मानपाडा पोलिसांचा मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये दावडीला राहणारा व्यक्ती चंद्रप्रकाश सुरेशचंद्र लोहवंशी हा 20 तारखेला मिसिंग झालेला होता. त्या संदर्भात त्याच्या पत्नीने मानपाडा पोलीस स्टेशनला मिसिंगची कंप्लेंट दिली होती. परंतु त्याची बॉडी पिसवली शिवारातील नेताजीनगर परिसरात एका विहिरीमध्ये संशयास्पद परिस्थितीत मिळून आली. त्या बॉडीला साधारण 70-80 किलो वजनाचा दगड वायर रोपने बांधून बॉडीला बांधून ती बॉडी वरती येणार नाही फुगून या दृष्टिकोनातून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने आरोपींनी प्लॅन करून तो विहिरीमध्ये टाकलेला होता. परंतु 25 तारखेला सदर संदर्भात मानपाडा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल असून गुन्हा दाखल झाल्यानंतर सिनियर PI होनमाने PI गुंड आणि त्यांची टीम FAI आंधळे FAI फडोळ यांनी अतिशय 3-4 प्रकारच्या टीम तयार करून यातील आरोपीत सुमित राजेश विश्वकर्मा आणि यातील मयत इस्माची पत्नी रीता चंद्रप्रकाश लोवंशी या 2 आरोपींना ताब्यात घेऊन हा गुन्हा उघडकीस केलेला आहे. या गुन्ह्यात विधी संघर्षित बालकांचा देखील सहभाग आहे. आरोपींना पोलीस कस्टडी घेतलेली असून सदर गुन्ह्याचा सविस्तर तपास सिनियर PI होनमाने स्वतः करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण.